हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 9 अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग. तर आपण तिसऱ्या श्लोकाचं तात्पर्य वाचत आहोत आणि शेवटच्या पॅरेग्राफमधल्या 11 ओळीपासून आता पुढे वाचायला सुरू करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तर या पूर्ण पॅरेग्राफमध्ये कृष्ण भावनाभावित मनुष्यांच्या 3 श्रेणी असतात याबद्दल आपण जाणत आहोत. आणि आपण आत्तापर्यंत ती तृतीय श्रेणी जी आहे त्यातल्या लोकांबद्दल वाचलं आहे आणि प्रथम श्रेणीतल्या लोकांबद्दल वाचलं आहे. आणि आता द्वितीय श्रेणीमधील लोक कसे असतात ते वाचायला सुरू करूया. जे भक्तिशास्त्राच्या ज्ञानात अधिक निपुण नाहीत, परंतु ज्यांच्या ठाई आपोआपच दृढ विश्वास आहे की कृष्ण भक्ती आणि कृष्ण सेवा हाच सर्वोत्तम मार्ग आहे, ते द्वितीय श्रेणीतील लोक होय. अशा दृढ विश्वासामुळे ते कृष्ण भावनेचा स्वीकार करतात. असे जे द्वितीय श्रेणीतील लोक आहेत त्यांच्याबद्दल काय म्हणत आहेत श्रील प्रभुपाद, की हे भक्तिशास्त्राच्या ज्ञानात अधिक निपुण नाहीयेत. म्हणजे काय आहे, ते वैदिक शास्त्राचं श्रवण वाचन नियमितपणे करत आहेत, पण अजूनही वैदिक शास्त्र बोलण्यामध्ये इतरांना अतिशय कुशलतेने समजून सांगण्यामध्ये ते तरवेज निपुण झालेले नाहीयेत. अजून त्यांचा अभ्यास बराच बाकी आहे, पण त्यांचा वैदिक शास्त्रामध्ये सांगितलेली जी सगळी वचनं आहेत त्यामध्ये दृढ विश्वास आहे. त्यांना एवढं समजलेलं आहे की कृष्ण भक्ती कृष्ण सेवा हाच सर्वोत्तम मार्ग आहे. तर असे लोक आहेत ते भक्तीत दृढ आहेत. तिथे म्हटलंय की ज्यांच्या ठाई आपोआपच दृढ विश्वास आहे की कृष्ण भक्ती किंवा कृष्ण सेवा हाच सर्वोत्तम मार्ग आहे. तर असे जे लोक आहेत द्वितीय स्तरावरचे, ते भक्ती दृढ झालेले आहेत आणि त्यामुळे कुणाच्याही बोलण्यामुळे कुणी अपमान केल्यामुळे ते लोक कधीच कृष्ण भक्ती सोडणार नाहीत. तर असे लोक आहेत ते भक्त आहेत ते भक्तांच्या संघामध्ये भक्तिमय सेवा करत राहतात, कपटी भाव त्यांच्या मनात नसतो. भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्याचे सर्वतोपरी ते प्रयत्न करत असतात. आणि ते इतके कुशल नाहीयेत की वैदिक शास्त्रातलं जे सगळं तत्वज्ञान आहे ते इतरांना, म्हणजे कोणताही मोठ्यात मोठा कोणी शास्त्रातला पंडित आला तर त्याला ते नीटपणे सगळं तत्वज्ञान समजू शकत नाहीयेत. अनेक संदर्भ ते नाही देऊ शकत. मात्र असे द्वितीय स्तरावरचे भक्त आहेत लोक आहेत ते इतरांना भगवंतांविषयी सांगून भगवंतांच्या भक्तीकडे आकर्षित करू शकतात, पण त्यांच्या समोर एखादा मायावादी संन्यासी येऊन उभा राहिला तर मात्र ते त्याला विविध वैदिक शास्त्रातले संदर्भ देऊन पराभूत करू शकत नाहीत. मात्र जो पहिल्या श्रेणीतला आपण व्यक्ती बघितला उत्तम अधिकारी, त्याचं वैदिक शास्त्रावरचा अभ्यास एवढा गाढा असतो की तो समोरच्याला विविध प्रकारे सगळ्या रीतीने संदर्भ देऊन उत्तर देऊ शकतो. मात्र द्वितीय स्तरावरचा व्यक्ती आहे तो सगळ्यांनाच वैदिक शास्त्रातलं जे तत्वज्ञान आहे ते पटवून देण्यात कुशल नसतो, एवढं आपल्याला कळलं. तर शेवटी श्रील प्रभुपाद इथे लिहित आहेत की ते द्वितीय श्रेणीतील लोक आहेत आणि अशा दृढ विश्वासामुळे, त्यांना कृष्ण भक्तीत कृष्ण सेवेमध्ये दृढ विश्वास आहे, वैदिक शास्त्रावर दृढ विश्वास आहे, भक्ती मार्गावर दृढ विश्वास आहे, आणि अशा दृढ विश्वासामुळे ते जे आहेत द्वितीय श्रेणीतील लोक ते कृष्ण भावनेचा स्वीकार करतात, ते कृष्ण भावनेमध्ये दृढपणे राहतात. तर आता जे एक वाक्य आहे त्याच्यामध्ये ना थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे,
तर आधी जसंच्या तसं मी तुम्हाला वाचून दाखवते आणि मग दुरुस्ती कशी करायची ते सांगते. मी आता वाचते आहे. याप्रमाणे शास्त्रांचे पूर्ण ज्ञान नसलेल्या किंवा दृढ विश्वास नसलेल्या आणि सत्संग व निष्कपटता यांच्याद्वारे आचरण करण्याचा प्रयत्न करीत असतात. हे काय असं जरा चुकीचं वाक्य वाटतंय. आणि पुढे लिहिलंय, तृतीय श्रेणीतील लोकांपेक्षा द्वितीय श्रेणीतील व्यक्ती हे श्रेष्ठ आहेत. ते ही वाक्य खालीवर झाली आहेत. तर ही वाक्य कशी आहेत बघा. याप्रमाणे पासून मी वाचते आहे आणि कुठे बदलायचं ते सांगते आहे. याप्रमाणे तुम्ही याप्रमाणे च्या आधी एक छोटासा एक आकडा लिहू शकता. मग त्याच्या पुढचं काय वाचायचं तिथे छोटस दोन आकडा लिहू शकता. तर वाचते आहे मी याप्रमाणे. त्याच्या आधी तुम्ही पेन्सिलने लिहिलं आहे एक आकडा. याप्रमाणे शास्त्रांचे पूर्ण ज्ञान नसलेल्या किंवा दृढ विश्वास नसलेल्या. तर हे जे आहे ते कोणाबद्दल म्हटलं आहे? आणि आहे शब्द. आणि मग त्याच ओळीत खाली शेवटी लिहिलंय बघा, तृतीय श्रेणीतील लोकांपेक्षा द्वितीय श्रेणीतील व्यक्ती हे श्रेष्ठ आहेत. म्हणजे हे जे लिहिलंय ना की शास्त्रांचं पूर्ण ज्ञान नाहीये, कोणाला नाहीये, जो श्रवणम करत नाहीये, तृतीय श्रेणीतला व्यक्ती. पुढे दृढ विश्वास नसलेला तो कोणता आहे? तृतीय श्रेणीतला व्यक्ती आहे. आणि लिहिलंय त्याच्या अगदी खाली बघा, तृतीय श्रेणीतील हे शब्द येत आहेत. तर आणि त्याच्यानंतर आता तृतीय श्रेणीतील आहे, तर तृतीयच्या इथे तृतीयच्या आधी दोन आकडा लिहा. म्हणजे या आणि नंतर लिहायचंय तृतीय, वाचायचंय तृतीय श्रेणीतील लोकांपेक्षा द्वितीय श्रेणीतील व्यक्ती हे श्रेष्ठ आहेत. म्हणजे तिसऱ्या क्रमांकापेक्षा द्वितीयचा श्रेष्ठ आहे. मग इथे एक वाक्य राहून गेलं आहे. कोणतं वरचं वाक्य? सत्संग व निष्कपटता यांच्याद्वारे आचरण करण्याचा प्रयत्न करीत असतात. हे वाक्य कुठचं आहे? तर आधी आपण जे वाचलं ना द्वितीय श्रेणीतील लोकांबद्दल, ते द्वितीय श्रेणीतील लोक आहेत, अशा दृढ विश्वासामुळे ते कृष्ण भावनेचा स्वीकार करतात असं वाचलं आपण. त्याच्या पुढचं हे वाक्य आहे, सत्संग व निष्कपटता यांच्याद्वारे आचरण करण्याचा प्रयत्न करीत असतात. तर हे द्वितीय स्तरातले लोक आहेत, श्रेणीतले लोक, ते सत्संग घेतात, भक्तांच्या संघामध्ये राहतात. आणि निष्कपटता भक्तीमध्ये आहेत, तर भगवंतांकडे कोणत्याच भौतिक अपेक्षा लाभाची करत नाहीत, ती लाभाची अपेक्षा करत नाहीत. आणि निष्कपट भावनेमध्ये ते आचरण करण्याचा प्रयत्न करत असतात. तर एकूण आपण एक असं वाचू शकतो, पूर्ण वाचायचं असेल तर. मी दोन ओळी वरती जाते आहे आणि वाचते आहे. जे भक्तीशास्त्राच्या ज्ञानात अधिक निपुण नाहीत, कोण आहेत हे? द्वितीय स्तरावरचे लोक. परंतु ज्यांच्या ठाई आपोआपच दृढ विश्वास आहे की कृष्ण भक्ती किंवा कृष्ण सेवा हाच सर्वोत्तम मार्ग आहे, ते द्वितीय श्रेणीतील लोक होत. अशा दृढ विश्वासामुळे ते कृष्ण भावनेचा स्वीकार करतात. ह्याच्या पुढे काय वाचायचंय? खालच्या ओळीतलं वाचायचंय. ते सत्संग व निष्कपटता यांच्याद्वारे आचरण करण्याचा प्रयत्न करीत असतात. एवढं द्वितीय स्तरावरचं झालं की मग वरच्या ओळीत जिथे तुम्ही एक आकडा लिहिलाय तिथून वाचायचं. याप्रमाणे शास्त्रांचे पूर्ण ज्ञान नसलेल्या किंवा दृढ विश्वास नसलेल्या आणि मग दोन आकडा लिहिलाय बघा, तृतीय श्रेणी तिथून वाचायला सुरुवात करायचं. आणि तृतीय श्रेणीतील लोकांपेक्षा द्वितीय श्रेणीतील व्यक्ती हे श्रेष्ठ आहेत. तर आपण जाणलं की द्वितीय श्रेणीतील व्यक्ती आहे तो तृतीयपेक्षा श्रेष्ठ आहे. तर सारांश रूपात तृतीय श्रेणीतील व्यक्ती आहे, त्याला वैदिक शास्त्रात फारसा रस नाहीये, तो श्रवणम कमी करतो, त्यामुळे वैदिक शास्त्रावरचा त्याचा विश्वास आहे तो दृढ नसतो, आणि त्यामुळे द्वितीय श्रेणीतील व्यक्ती त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असतो. एवढं आपल्याला कळलं. आता पुढे वाचते आहे. कृष्ण भावनेमधील तिसऱ्या श्रेणीच्या मनुष्यांचे पतन होऊ शकते. जो तिसऱ्या श्रेणीत आहे त्या व्यक्तीचं पतन होऊ शकतं. परंतु जेव्हा
मनुष्य द्वितीय श्रेणीमध्ये असतो तेव्हा तो पतित होत नाही आणि प्रथम श्रेणीतील मनुष्याचे पतन होण्याचा संभवच नसतो. तर अत्यंत भक्तीच्या उच्च स्तरावर गेलेला प्रगत व्यक्ती आहे प्रथम श्रेणीतला, त्याचं काही पतन होणं होत नाही, त्याचं संभवच नाही आहे, असं कधी होणारच नाही की त्याचं पतन होईल. तर आपल्याला अशा विविध श्रेणी कळल्या आहेत. पुढे प्रभुपाद आणखीन लिहित आहेत, प्रथम श्रेणीतील मनुष्य निश्चितच प्रगती करतो आणि शेवटी त्याला अभीष्ट सिद्धी प्राप्त होते. तर प्रथम श्रेणीतला व्यक्ती आहे तो कसा आहे, अन्य अभिलाषिता शून्यम. तर भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करणं हीच एक अभिलाषा इच्छा त्याच्या मनात आहे. स्वतःसाठी त्याला भौतिक काही लाभ प्राप्तीची इच्छा नाहीये. तो दृढपणे भगवंतांची भक्ती करतो, प्रगती करतो, वैदिक शास्त्रावर दृढ श्रद्धा आहे, त्यानुसार भक्ती केल्याने शेवटी तो प्रगत होत जातो आणि मनुष्य जीवनाची जी अभिष्ट सिद्धी आहे कृष्ण प्रेम प्राप्त करणं ते तो प्राप्त करतो. पुढे कृष्ण भावनेतील तृतीय श्रेणीतील मनुष्याचा विचार केल्यास जरी त्याला विश्वास असला की कृष्ण भक्ती शुभकारक आहे, तरीही श्रीमद भागवतम किंवा भगवद्गीतेसारख्या शास्त्रांमधून श्रीकृष्णांचे पुरेसे ज्ञान प्राप्त झालेले नसते. तर कसा आहे तृतीय श्रेणीतील व्यक्ती आहे तो, तो जाणतोय की कृष्ण भक्ती आहे ती कशी आहे, शुभकारक आहे, मात्र वैदिक शास्त्रामधून तो भगवंतांविषयी पुरेसं ज्ञानच घेत नाहीये, श्रवणमला फारसं महत्वच देत नाहीये असा मनुष्य आहे. तर त्याच्याबद्दल आणखीन प्रभुपाद पुढे लिहितायत, काही वेळा कृष्ण भावनेतील या तृतीय श्रेणीच्या लोकांचा कर्मयोग आणि ज्ञानयोगाकडे थोडासा कल असतो आणि म्हणून ते कधी कधी विचलित असतात. तर असे जे लोक आहेत ते कसे आहेत, दृढपणे भक्तीमध्ये स्थिर नाही आहेत आणि त्यामुळे काय होतं, कर्मयोग ज्ञान योगाकडे त्यांचा थोडासा कल राहतो. म्हणजे त्यांना वाटतं कृष्ण भक्ती तर मी करतेच आहे किंवा करतोच आहे, पण माझ्या जीवनात मला आणखीन काही प्राप्त करायचं असेल तर हे ज्ञान योग कर्मयोग मला करायलाच पाहिजे असं त्याला वाटतं. तर कृष्ण भक्तीत संलग्न झालेल्या भक्तांचा हा फारसा संग घेत नाही, कोण, तृतीय श्रेणीतला व्यक्ती आहे तो, आणि त्यामुळे तो कायम विचलित राहतो, श्रद्धा फारशी त्याच्यात दिसत नाही. जसं आपण चैतन्य चरितामृत मध्ये लिहिला 22.62 हा श्लोक पूर्वी पण बघितला होता, श्रद्धा शब्दे विश्वास कहे सुदृढ निश्चय कृष्ण भक्ती कैले सर्व कर्म कृत. तर भगवंतांची भक्तिमय सेवा केल्यामुळे आपण या जीवनात सर्व काही प्राप्त करू शकतो असा दृढ विश्वास केवळ कृष्ण भक्ताला भगवत भक्तालाच असतो आणि ही त्याची वैदिक शास्त्रावरची भगवंतांवरची श्रद्धा आहे, विश्वास आहे. पण हा जो तृतीय श्रेणीतला व्यक्ती आहे त्याचा मात्र पूर्णपणे या कृष्ण भावनेवर विश्वास नाहीये आणि त्यामुळे ते थोडासा कर्मयोग करायला जातात, थोडासा ज्ञानयोगकडे त्यांचा कल असतो आणि त्यामुळे ते कधी कधी विचलित राहतात. तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे, आज आपण इथेच विराम देऊया आणि उद्याच्या भागात उरलेलं तात्पर्य आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. श्रीमद भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय, हरी बोल.